आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. पंढरपूरच्या निकालानंतर अजित पवार यांनी राजीनामा देतील का असा सवाल त्यांनी विचारलाय. राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचं सुद्धा आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. जमिनीवर आपलं काय आहे यापेक्षा दुसऱ्याच्या घरात काय चाललंय बघण्याची ज्यांची सवय आहे, ज्याला आमच्या कोकणामध्ये म्हणतात स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, या प्रवृत्तीचा परिचय म्हणजे पंढरपूरच्या निवडणुकीचं विश्लेषण करायचं नाही आणि अदृश्य हात बंगालच्या दिशेने आहेत म्हणून सांगायचं, यातना स्वतःचं मनोरंजन नक्की होईल, जनतेचं प्रबोधन होऊ शकत नाही. लसीकरणाबाबत राज्य सरकारची भूमिका ही दूतोंडी असल्याचं वक्तव्य आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केलेलं आहे. पंढरपूरच्या निकालानंतर नवाब मलिक आणि त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले सरकारमध्ये नेतृत्व करणारे नेते जर उपमुख्यमंत्री आहेत ते पहिला पंढरपूरच्या निकालानंतर राजीनामा देणार आहेत का याचं उत्तर नवाब मलिक यांनी द्यावं, आणि जर स्वतः राजीनामा देणार नसतील तर दुसऱ्याच्या राजीनाम्यावर बोलणं याचा अर्थ सूर्यावर थुंकण्याचं काम नवाब मलिक हे करतायत. संजय राऊत आणि शिवसेना यांनी बेळगाव असो किंवा बंगाल असो याच्यावर भाष्य करणं याची औकादच त्यांची नाहीये. जे स्वतः कुबड्यांवर उभे आहेत, ज्यांचं स्वतःच सरकार कुबड्यांच्या आधारावर आहे आणि ज्यांचं पहिलं पाऊलही कुबड्यांशिवाय पडू शकत नाही, अशा पक्षाने दुसऱ्याबद्दल आणि दुसऱ्या पक्षाच्या यशाबद्दल बोलणं याची औकादच शिवसेनेची नाही. छुपे हात, उभे हात, आडवे हात हे कोणाचे, हे ज्यांचं चिन्ह हात आहे त्यांनी ठरवावं लागेल. आणि म्हणून मला माहित नाही पण जितेंद्र आव्हाड असं म्हणत असतील तर ती अदृश्य शक्ती आणि तो अदृश्य हात जर आव्हाड साहेब म्हणाले तसं कोणाचा असेल तर याची चिंता जास्त काँग्रेसला करावी लागेल, कारण आव्हाडांनी दिशादर्शन जे केलंय त्यामुळे काँग्रेस भुईसपाट झाली आहे. ज्यांचं आयुष्य कालाखांडीच्या कामात गेलं असे नाना पटोले या काला बाजाराच्या व्यवहाराबद्दलची माहिती ठेवत असतील. आयुष्यात कालाकांडी करत राजकारण करणारे नाना पटोले या कधीही व्यवहारातल्या सत्यतेवर चर्चा करत नाहीत, माहिती ठेवत नाहीत. उचलली जीभ लावली टाळ्याला हा त्यांचा स्वभाव आहे, त्यामुळे कोणी त्यांना सिरियसली घेते नाही.